फ्रेंड्स, महाराष्ट्रीयन रेसिपीज आर्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी कशी बनवायची. ते त्यासाठी मी इथं 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. तर मग आता आपण पाहूयात चिकन बिर्याणी कशी बनवायची. ते आपण ही बिर्याणी विदाऊट दही बनवणार आहोत. आपण याच्यामध्ये दही वगैरे काहीही मिक्स करणार नाही. तर मग आता आपण याच्यात एक मीडियम साईजचा मी कांदा चिरून घेतलेला, तो मी याच्यामध्ये मिक्स करत आहे. आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकणार आहोत. हा मसाला मी 2 चमचे घेतलेला आहे रेग्युलर पोह्यांचे. चिकन मसाला मी याच्यामध्ये 2 चमचा मिक्स करत आहे. आणि गरम मसाला सुद्धा मी याच्यामध्ये 2 चमचा मिक्स करणार आहे. तसेच आपण धने जिरे पुडक 2 चमचे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्यांची ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही पेस्ट आपण आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद मिक्स करून घेऊयात. तसेच 1 चमचा आपण मीठ मिक्स करून घेऊयात. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ मिक्स करणार आहोत. सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात. एक टोमॅटो आपण बारीक चिरलेला याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे सर्व आपण एकत्र करून घेऊया. हे मिश्रण आपण 1 तासासाठी साईडला ठेवून देणार आहोत, झाकण ठेवून. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. मी इथं 300 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेणार आहे. आता मी या प्रकारचा खडा मसाला घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तेलामध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलेले आहे. आता मी याच्यामध्ये तमालपत्र घालत आहे. तमालपत्र मिक्स केल्यानंतर आपण जो खडा मसाला घेतलेला तो मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आपण याच्यामध्ये 6 जिरे मिक्स करणार आहे 1 चमचाभर. मसाला आपला छान भाजून झाल्यानंतर आपण आता जे धुवून घेतलेले तांदूळ होते ते आता याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तांदूळ तेलात परतून घेतल्यानंतर भात शिजेल इतपत आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत. चवीनुसार मीठ मिक्स करून आपण हा भात शिजू देणार आहोत व्यवस्थित. मी गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. आता आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता आपण हे वाफेवर शिजून देणार आहोत चिकन सर्व. आपण याच्यामध्ये मोठी 1 वाटी पाणी ॲड करणार आहोत शिजण्यासाठी. आणि छान असं शिजू देणार आहोत चिकन. वरून चवीनुसार आपण लाल तिखट याच्यामध्ये चिकनमध्ये मिक्स करणार आहोत. मी इथं 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. ही साधी मिरची पूड आहे. आता आपण ही चिकनमध्ये मिक्स करून घेऊयात. छान असं हे मिश्रण एकत्र करून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये भात पसरवून घेऊयात.
मी भात सर्वत्र पसरवून घेतलेला आहे व्यवस्थित। आता आपण याच्यामध्ये एका साईडला ऑरेंज फूड कलर मिक्स करणार आहोत आणि एका साईडला येलो कलरचा फूड कलर मिक्स करणार आहोत। फूड कलर मिक्स केल्यानंतर आपण उरलेला भात याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता अशा प्रकारे आपली बिर्याणी खायला तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।